समकक्ष बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, वज्रधारी न्यूज मध्ये मी सागर गोतपागर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. या सगळ्या निवडणुकांमध्ये सांगली जिल्ह्यातील निंबळक हे गाव प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलेलं आहे. ते म्हणजे या गावामध्ये माजी सैनिक असलेले शरद पाटील यांनी राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. 22 वर्ष देशाची सेवा करून राजकारणामध्ये उभा राहणं, राजकारणामध्ये पॅनेल लावणं हे त्यांना का करावं असं वाटलं या संदर्भात आणि त्यांचं एकूणच या निवडणुकीमधलं विजन काय या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. राजकारणात प्रवेश कशासाठी केला? राजकारणात प्रवेश म्हणजे मी जे काही समाजकारणात होतो, बऱ्यापैकी 4-5 वर्ष मी समाजकारणात आहे. त्यामध्ये माझी अकॅडमी चालू होती फ्री ऑफ कॉस्ट, पंचकोशी हायस्कूलमध्ये जाणं, लोकांना ब्रीफ करणं, मुलांना युवावर्गमध्ये इन्वॉल्व्ह होणं, युवावर्गाला मोटिवेशन करणं, जिल्हा परिषद शाळेमध्ये व्यायामाचं एक योजन राबवणं, त्याशिवाय गावात पाणी फाउंडेशन झालं, त्या पाणी फाउंडेशनमध्ये युवावर्गाला इन्वॉल्व्ह करून स्वतः त्यात इन्वॉल्व्ह होणं, अशा बऱ्याच गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होतो. परंतु काय, ज्यावेळेला युवावर्ग म्हणला, युवावर्गात ज्यावेळी चर्चा झाली, ते म्हटले हे सगळं आपण करायला, पण गावातले जे अचीवमेंट आहे किंवा गाव जे एक चांगलं बनलं पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला सेपरेट काय करावं लागणार, ह्याची आमची बैठक झाली, चर्चा झाली. गावातली परिस्थिती काय होती? जेव्हा मी तुमच्या गावात पण येऊन गेलो, माळावरती तुमचं ते सगळं ट्रेनिंग सेंटर आहे, यावेळी गावातल्या समस्यांच्याकडे लक्ष तुमचं कसं गेलं आणि काय परिस्थिती होती गावातली? ऍक्च्युली युवावर्ग म्हणले तुम्ही एवढं सगळं काय बाहेर करायला लागलाय मुलांच्यासाठी आमच्यासाठी, पण गावात थोडं तुम्ही जर ओन इंटरेस्ट घेतला तर बऱ्यापैकी बदला येऊ शकतो. मग त्याचं नियोजन ज्यावेळी झालं, ॲक्च्युली गावच्या समस्या काय आहेत, रस्ते आहेत हे सगळ्याच गावी असू शकतं, स्मशानभूमी मेन प्रॉब्लेम होता. दुसरा एक मेन रोड आहे आमचा जवळचा निंबळक बोरगाव, तो एक गेली 10 वर्ष झालं कोर्टाधीन आहे. असे मोठे मोठे जे मॅटर आहेत हे इतक्या वर्षी का झाले नाहीत असे प्रश्न निर्माण झाले आमच्या टीममध्ये. मग त्यातून ह्याला काय तर आपण करूया ह्याचा विचार झाला, चर्चा झाली, मग नियोजन झालं की बाबा असं एक नियोजन करू की ज्याचं लक्ष आपल्याकडं प्रशासनाचं म्हणा किंवा पब्लिकली गावाचं, गावांच्या लोकांचं देखील त्याच्यावर लक्ष केंद्रित होईल, आम्ही ते उपोषणाचं प्लॅनिंग केलं. उपोषणानंतर काय झालं, त्या मागण्या मान्य झाल्या? उपोषणाचं 99% मागण्या मान्य झाल्या आहेत, परंतु थोडासा विघ्न आला. जसं निंबळक बोरगाव रोडसाठी जे काही वाद झाला, विवाद झाला, त्याच्यानंतर पहिलं उपोषण संपलं, आम्ही दुसरं उपोषण ठेवलं. भाऊनी आमचं पहिलं उपोषण सोडलं होतं, बाबा तुमचं काम होऊन जाईल, परंतु बांधकाम विभागानं जी काय आमची चर्चा केली त्यानुसार बांधकाम विभाग चाललं नाही, त्यामुळे 11 डिसेंबरला परत आम्ही उपोषण केलं. आणि त्यावेळी जे उपोषण झालं खरंच जागरूकता त्यावेळी झाली, चाहे प्रशासकाचे असो किंवा पब्लिकली असो गावातले असो, जागृती झाली. त्याच्यानंतर तुम्ही गावचं तुमच्या निवडणूक जाहीर झाली आणि काय भूमिका घेऊन गेला पहिल्यांदा तुम्ही, की पॅनल लावायचं आधीच ठरलं होतं? नाही, पॅनल लावायचं किंवा राजकारण द्यायचं असं काय नव्हतं माझं नियोजन. मी ऑलरेडी ऑपोजिशन संपल्यानंतर डिक्लेअर केलं होतं मी अशा कोणत्याही मुद्द्यावर राजकारणात येणार नाही किंवा माझ्या टीममधला एक जरी व्यक्ती राजकारणात आला तर मी त्याच्या फेवरमध्ये राहणार नाही, मी अगदी डिक्लेअर केलं होतं. परंतु सिच्युएशन असं झालं, गावात बरेच असे चांगले उच्च अधिकारी पण आहेत आमच्या गावात, असं नाही आहे. त्यांनी ज्यावेळी माझ्या संपर्क केला ते म्हटले समाजकारण तुझं ठीक आहे, परंतु समाजकारण विदाऊट राजकारण चालू शकत नाही, आणि राजकारणात गेलं तर समाजकारण करू शकणार. समाजकारण म्हणजे तू कसं काय करणार, त्याला आर्थिक बेस आला, फायनान्शियल आली, ओळखी पाळखी आल्या, बरे काय संबंध असतात, ते संबंध जोडणार कुठून, हा मुद्दा होता. तुम्ही जेव्हा ते पत्रक वाटत होता काय नेमकं, कसा उमेदवार असावा, तुमची काय अपेक्षा होती त्या पत्रकात? माझं म्हणणं होतं मी राजकारणात न जाता कमीत कमी गावात येणारी ग्रामपंचायतची एक बॉडी एक साफसुथडी यावी, आणि त्याच्यासाठी आमच्या टीमनं ज्यावेळी आम्ही नियोजन केलं असं ठरवलं की बाबा गावातले कमी बेसिक आहेत किंवा मतदान असं का होतं आहे तसं का होतं आहे त्याच्या आगाऊन पेम्पलेट काढू आणि त्या घरोघरी जाऊन वाटू, त्यांना रिक्वेस्ट करू की बाबा तुम्ही चांगल्या उमेदवाराला निवडून द्या जेणेकरून गावाची जी वस्तुस्थिती आहे एकदम बदलून जाईल. आज नाही लेट बदल पण बदलणार, पण तुम्ही उमेदवारच जर चुकीचा दिला तर गाव बदलणार कसं, हा मोठा मुद्दा. मग ज्यावेळेला अशी चर्चा स्त्रियामध्ये झाली, युवावर्गामध्ये झाली, काय वयोवृद्ध माणसं देखील भेटली मला, तर त्यांचा मुद्दा होता तू हे सगळं सांगायला लागलंच मान्य आहे मला, पण गावात चांगलं कोण आहे आणि मग तू ह्यात का नाहीस, मग असा मुद्दा झाल्यानंतर मला देखील प्रश्न निर्माण झाला की असे म्हणतात तर आपण काय करावं. मग मी थोडंसं विचार केला त्याच्यावर, विचार केला आणि कसं नेमकं कसं काय घडून आलं ते सगळं, काही लोकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला त्यानंतर? प्रतिसादाचं कसं आहे,
उच्च अधिकाऱ्यात बाहेर बरेच आहेत माझ्या कॉन्टॅक्टवर आहे संपर्कमध्ये, त्यांचं म्हणणं होतं तू एकदा ह्यात येऊन तर बघ काय हरकत आहे. मी म्हटलं माझं काम नाही दे, तुला याला काय हरकत आहे, ट्रायल करायला काय हरकत. अशा बेसिसवर आम्ही ज्यावेळेस ठरवलं, आम्ही खरं तर मूळ जे ऑलरेडी आहेत यात बॉडीमध्ये येतात त्या लोकांना रिक्वेस्ट करतो तुम्ही एक साफसुथडी एक बॉडी बनवा. परंतु एक रात्री काय झालं, ग्रामपंचायतीमध्ये एक मीटिंग चालू होती, मला फोन आला एका विद्यार्थ्याचा अशाशी इथे मीटिंग चालू आहे. मग त्या मीटिंगमध्ये ह्यांचं काय चालू होतं, मी सरपंच, तू उपसरपंच आणि तू चेअरमन सोसायटीचा. मी म्हटलं असं जर झालं आणि जर समजत आहून जर झालं म्हणजे बॉडी तयार झाली तर डेव्हलपमेंट कसं होणार. मग मी त्याच रात्री 12:30 मुलांना एकत्र बोलवलं आणि चर्चा केली, रात्री 3:30 आम्ही चर्चा केली. ह्याला जर थांबवायचं म्हटलं थोडंफार आपण ह्यात उतरावं लागणार, भले आपल्याला परत माघार घ्यायला लागेल पण उतरावं लागणार. असं एक सिच्युएशन तयार झाली की त्यात आम्हाला जावंच लागलं, असं काही नियोजन नव्हतं. एकूणच ही सगळी परिस्थिती बघता ही काय पहिल्यांदा तुम्ही पॅनल लावलं, पण गावामध्ये अगोदर सरपंच होत आलेले आहेत, सदस्य होत आलेले आहेत, ग्रामपंचायतीमध्ये अनेक पॅनल लागत आलेली आहेत. आत्ताच्या ह्या सगळ्या समस्या पाहता अगोदरच्या या सगळ्या सदस्यांनी सरपंचाने काय पत दिवे लावले गावात? कसं आहे, ज्या ज्या सरपंच उपसरपंच इथे झाले माझ्यामध्ये प्रयत्नशील पण भरपूर राहिले, काहीने काम केलं पण नाही, असं नाही की प्रयत्नशील राहिले नाहीत. काही वेळेला लोकांनी देखील अडचणी खूप केलेत आणि मी लास्टला देखील उपोषणाच्या वेळेला म्हणलं या ज्या ज्या ठिकाणी प्रशासन काम करेल किंवा करण्याची इच्छा आहे तिथं जोपर्यंत आपण एखादं पाऊल पुढे मागे करणार प्रशासन देखील काय करणार हा मोठा मुद्दा आहे. किंवा प्रशासन करू शकत नाही, प्रशासनाच्या सपोर्टमेंटने तुम्ही ज्यावेळी उभा राहाल त्यावेळी ती कामाची अचीव्हमेंट होणार हा मुद्दा आहे माझा. मुद्दा असा नाही की त्यांनी काय केलं आणि काय नाही, मुद्दा साफ आहे ज्यावेळी एखादी सिस्टम राबवली जाते त्या सिस्टममध्ये आपण किती इन्व्हॉल्व्ह होतोय त्याच्यावर सिस्टमचा रिझल्ट निघतो. एकूणच ग्रामपंचायतीचा आतापर्यंत जर निवडणुका बघितल्या, एकूण महाराष्ट्रातला अनुभव जर बघितला, तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जे पॅनल लावतो त्याच्यामध्ये दिसून येतं की भावकी असते, एका आडनावाचा उमेदवार असतो, त्याच्यामध्ये जात असते आणि जातीमध्ये आडनावामध्ये पुन्हा एक बुडका नावाचा प्रकार असतो. ह्या सगळ्या प्रकारामध्ये उमेदवाराच्या मताचं जे आहे ते विभाजन होत असतं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये दारूच्या बाटल्या आणि नोटाच्या बंडलांचा सुद्धा वापर होत असतो. तुम्ही देशसेवा केलेली आहे, तुम्ही या सगळ्यापासून आतापर्यंत दूर राहिला आहात, ही सगळी निवडणुकीची समीकरणं तुम्ही कशी जुळवणार आहे, काय कसं यश येणार? माझा मेन उद्देशच आहे वैचारिकता जोपर्यंत माणसाची बदलत नाही तोपर्यंत डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. एखादी फायनान्शियल आर्थिक मदत घेणं, मत देणं, माझा आहे म्हणून त्याला मत देणं, हे सगळी सिस्टमच्या खिलाफ आहे, चुकीचं आहे. आणि मी तीच जागरूकता ॲक्च्युली गावात करायला लागली कित्येक वर्ष झालं. बहुकी बहुबंद वाद, छोटे मोठे वाद, आर्थिक मदत घेणं, आर्थिक मदत देणं, हे सगळं थांबून एक नवीन असं काय व्हायला पाहिजे ज्याच्यातून करेक्ट उमेदवार आला पाहिजे. असं नाही की त्याच्याकडून काहीतरी घेतलं आज मी मिंद झालो तर उद्या मी त्याच्याकडे काम कसं मागणार हा मोठा मुद्दा आहे. म्हणून मी असं नियोजन ठेवलं आहे, 1 रुपया देणार नाही आणि 1 रुपया घेणार नाही. काय आव्हान कराल तुम्ही या प्रकारे लोकांना? मी असं आव्हान करतो खरं तर लोकांनी अपेक्षा अशा कराव्यात ज्या सार्वजनिक मुद्द्यावर असतात, वैयक्तिक मुद्द्यावर कुणीही आपल्या अपेक्षा ठेवू नये. सार्वजनिक मुद्द्यावर जेवढं त्यांना त्यांच्याकडून आपल्याला काम घेता येईल तेवढ्या अपेक्षा ठेवून त्याच्यासमोर मांडाव्यात जेणेकरून त्यांनी त्याच्या वाटचाल करावी. दुसरं ते वाटचाल करत असताना त्यांच्या फेवरमध्ये पण राहिलं पाहिजे, त्यांच्या अपोज राहणं देखील चुकीचं आहे. ज्यावेळी एखाद्या बाबा रस्ता बनायचा आहे 2 फूट आपली जमीन जातीया फॉर एक्झाम्पल, तर एवढं मोठं काम होतं तर 2 फूट जमिनीसाठी 1 पाऊल आपण मागं घेणं गरजेचं आहे, त्यावेळी तो रस्ता होऊ शकतो. 2 फूट सोडाय तयार नसाल तर शेवटी क्षेत्र जागा येणार कुठून, हा पण मुद्दा आहे. बरोबर, हे सगळे मुद्दे तुमचे बरोबर आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये समजा तुमच्या पॅनलचा विजय झाला, विजय झाल्यानंतर पुढच्या काळामध्ये काय वाटचाल असणार आहे, तुमचं विजन काय आहे? याच्यामध्ये सर्वात मेन मुद्दा माझा राहिला हा की आपसामध्ये भांडण तंटा वादविवाद जे काय आहेत, जमीन क्षेत्रावरून आहेत, घरच्या क्षेत्रावरून आहेत, भाऊबंदी आहेत, त्याला कसं जास्तीत जास्त संपत होईल खतम करता येईल चर्चात्मक संपूर्ण गरजेचं आहे. मी कुणाच्या फेवरमध्ये जाणार नाही कुणाला अपोज करणार नाही. शक्यतो हा मुद्दा होईल की त्यांना चर्चात्मक तो मुद्दा कसा सॉल्व होईल ह्याच्यातलं पहिलं, कारण वाद जोपर्यंत मिटत नाही प्रगती होऊ शकत नाही. गावच्या विकासाचं काय मॉडेल आहे तुमचं? आता बऱ्यापैकी बघितलं तर तसं गाव आमचं खूप छोटं आहे आणि तसं विकास करायचं म्हटलं तरी अगदी जर जोर लावून करायचं म्हटलं तरी फास्ट होऊ शकतो. परंतु मेन आहे गावातल्या अडचणी, लोक पब्लिकली अडचणी केल्या जातात त्याला कसं थांबवतील हा मोठा मुद्दा आहे. जरी एखादं काम आपण आणलं तर ते काम कसं शांततेने आणि चर्चात्मक कसं होईल, मग माझा मुद्दा आहे ज्या ज्यावेळी अशी काय कामं येतील आम्ही तो डिसिजन न घेता पब्लिकली आम्ही विचारणार बाबा ह्याच्यासाठी तुमचं सजेशन सांगा, प्रशासकीय नियमातून तुम्ही सजेशन द्या हे काम कसं करता येईल.
तुमचं जर ते मान्य पडलं ते देखील अप्रूव्हल करू आम्ही. केवळ आम्ही बॉडी म्हणणार नाही की हे झालं पाहिजे असं काही नाही. आम्हाला ॲज अ प्रतिनिधी निवडून दिलं आहे तर जनमत हे आम्ही प्रत्येक कामात घेऊ आमचा हा उद्देश आहे. तुमच्या या विजनमध्ये आरोग्यासाठी काय केलं जाणार आहे, शिक्षणासाठी काय केलं जाणार आहे, युवकांच्या रोजगाराच्या संदर्भामध्ये काय तुमची भूमिका असणार आहे भविष्यात? जसं शैक्षणिकमध्ये म्हणला तर जिल्हा परिषद शाळेला जास्तीत जास्त कसं इम्प्लिमेंटेशन करता येईल. बाबा अदर दुसऱ्या गावामध्ये काय झालंय किंवा जिल्हा पातळीवर काय सिस्टम्स आहेत त्या सिस्टमचा जसा कसा आपल्याला उपयोग करतो तो जास्तीत जास्त केला जाईल. आणि शारीरिकदृष्ट्या म्हणलं तर मी ऑलरेडी ते आता स्वतः आहे. बाबा हेल्थ कसं मेंटेन होईल, हेल्थ इज वेल्थ माझा मोठोच आहे. मग तो छोटा असो आता वयवर्ध माणूस असो त्याला कसं अजून माझ्या अकॅडमीला कसं इम्प्लिमेंट करता येईल, मुलं अजून तिथं कशी येतील, त्याला थोडं लुकआफ्टर कसं करता येईल जेणेकरून अट्रॅक्ट होऊन मुलं तिथे कसेल, ह्यात थोडं इन्व्हॉल्वेशन करता येईल आपल्याला. जेणेकरून ऑलरेडी माझ्याकडे आर्मी पर्सन्स आहेत बऱ्यापैकी जे कनेक्टेड आहेत, त्यांना वेळेनुसार कसं बांधता येईल, त्याच्यावर प्रोग्रॅम कसा ठेवता येईल आणि त्याची ॲड पब्लिकली पंचकोशीत कसं जास्तीत जास्त पसरत होईल ह्याचा विचार केला जाईल. थोडा पंचायत राजमध्ये 50% महिलांच्यासाठी आरक्षण आलं, हे आरक्षण आल्यानंतर सुद्धा ज्या महिला सरपंच असतात त्यांना त्या पदाचं जे महत्व असतं ते महत्व दिलं गेलं नाही अशी परिस्थिती असते. येत्या काळामध्ये गावातल्या ज्या महिला तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला ज्या पाठिंबा देत आहेत, त्या महिलांच्या विकासासाठी तुम्ही काय काम करणार आहात? खेडोपाडी बघितलं तर तसं राजकारणामध्ये महिला यायलाच तयार नाहीत बऱ्यापैकी ऐक म्हणजे असं आहे वातावरण. पण मी ज्यावेळेला ह्यात इन्व्हॉल्व्ह झालो आणि मी 2-3 महिलांना फोन केला व प्रॅक्टिकल जाऊन भेटलो, त्यांनी मला म्हणजे काका तुम्ही ह्यात जर असाल तर आम्ही डेफिनेटली तुमच्यासोबत आहे. म्हणजे एक माझ्यामध्ये स्वतःमध्ये त्यांना असं दिसतं की मी त्यांना जो प्लॅटफॉर्म देणार आहे किंवा त्यांच्यासोबत मी आहे, त्यामुळे त्यांच्याशी जे काय मला करायचं आहे त्यांना जे वाटतं आहे बाबा हे करता येईल ते करता येईल त्यांच्या आयडियानुसार किंवा पंचायत समितीकडून जिल्हा परिषदकडून ज्या ज्या स्त्रियांसाठी ज्या काही फॅसिलिटी असतील किंवा जे काही सुविधा असतील त्याचं जास्तीत जास्त आपल्याला कसं इम्प्लिमेंट करता येईल ह्याच्यावर आम्ही नक्की लक्ष केंद्रित करतो. हा प्रश्न यासाठी विचारला कारण जेव्हा शरद पाटील उपोषणाला बसले होते त्यावेळी त्या उपोषणाच्या स्थळावरती येऊन रडणाऱ्या महिला आम्ही बघितल्या आणि त्यानंतर उपोषण का सोडलं जात नाही म्हणून आमदारांना जाब विचारणाऱ्या महिला आम्ही बघितल्या. आणि तुमच्या एकूणच निवडणुकीमध्ये महिलांचा वाटा जो आहे तो महत्वाचा असणार आहे. कसं काय माहिती आहे का, महिलांचं म्हटलं तर महिलांना दुखर खूप वाटतंय की बदलाव काहीतरी व्हावा. कारण ते आज गेली कितीतरी वर्ष झाले, मी आत्ता आलो आहे ना 8 वर्षापूर्वी आलो आहे गावी, पण ते कितीतरी वर्ष प्रॅक्टिकल गावाला बघतात हो आणि त्यांनाही वाटतं आहे आणि बदलाव झाला तर काय काय करू शकतात असं पण एक मत समज झाला आहे त्यांचा. पण महिलांना स्वतः इन्वॉल्व करून बदलाव करणं आणि मी स्वतः करणं ह्यात फरक आहे. माझा हा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त महिला कशा ह्यात इन्वॉल्व्ह होतील. एकूण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक जेव्हा राजकारणात येतात तेव्हा पहिली अडचण त्यांना भासते ती म्हणजे निवडणूक लढण्यासाठी पैसा लागतो. हा पैसा कसा उभा राहणार आहे, प्रचारासाठी जे वेगवेगळा खर्च आहे त्यासाठी तुम्ही काय तजवीज केलेली आहे, काय आव्हान केलेलं आहे? आमचा प्रयत्न हा चाललाय की कमीत कमी खर्च करून कसं लढता येईल. आपल्याला मेन उद्देश आहे की बाबा आपल्याला ध्येय साध्य करायचं आहे, पैसा हा महत्त्वाचा नाही. आमचा गावाचा विकास हा मेन मोठा आम्ही समोर ठेवला आहे. त्यात आम्हाला आमच्याकडे पैसा नाही, आम्ही जास्तीत जास्त गाठीभेटी घेऊ, जास्तीत जास्त बोलू, जास्तीत जास्त कन्व्हे करण्याचा प्रयत्न करू, जे आम्ही छोटे मोठे पेम्पलेट सांगले त्याचं सारखं त्यांना मार्गदर्शन करू आणि आम्ही करू, आमचे जे ग्रुप आहे ते करतील, आमच्या जे स्त्रिया कनेक्ट त्यांना वेगवेगळे गाईडलाईन दिले. मी जो सकारात्मक आहे त्याच्याशी आम्ही जास्तीत जास्त कनेक्ट राहू, त्याच्याशी सकारात्मक असेल तो कनेक्ट करेल, नकारात्मक एखादा आहे तो त्याच्याशी कुठे ना कुठे सकारात्मक व्यक्तीशी कनेक्टेड आहे. असे एक जाळं आणि एक असे एक लिंकअप करायचं माझं चाललं नियोजन आहे जेणेकरून आम्हाला आर्थिक बेसची गरजच पडणार नाही. आणि आर्थिक बेस लागला तर असे भरपूर लोक आहेत आम्हाला जसं पेम्पलेट देणार आहेत. आता मी म्हटलं आमच्याकडे पैसे नाही आम्ही काही छापणार नाही, एक व्यक्ती म्हटला मी देतो तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही मला सांगा, पैसे देण्यापेक्षा ते म्हटलं आम्ही प्रिंटिंग देतो तुम्हाला करून वाटा तुम्ही. आता हळूहळू निवडणुकीचा दिवस जवळ येत आहे, ह्या सगळ्या काळामध्ये तुम्ही जनतेला या मुलाखतीमध्ये शेवटचं आव्हान काय कराल? निंबळ घ्या अथवा जेवढ्या पंचवार्षिक आता म्हणजे पंचायत ग्रामपंचायती इलेक्शन चालू आहे, निवडणूक चालू आहे, त्या प्रत्येक ग्रामपंचायतीमधील गावाला मी सांगू इच्छितो तुम्ही योग्य उमेदवाराला निवडून द्या. चंद पैशासाठी अथवा चंद स्वार्थासाठी अथवा दबावात्मक कोणतंही मतदान करू नका. लोकशाहीमध्ये जोपर्यंत तुम्ही अगदी फ्री माइंडेड आणि साफ मनाने उमेदवाराला निवडून दिला नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही एवढं सांगतो. आणि मी माझे जे काय असेल ते जर त्यातून चुकीचं काय झालं असेल ते शब्द परत घेतो, जय हिंद जय महाराष्ट्र. आपण बघितलं की त्यांनी या जनतेला आव्हान केलेलं आहे की सुज्ञ राहून विचार करून मतदान करण्याचं. या आव्हानाला निंबळक येथील जनता जी आंदोलनामध्ये शरद पाटील यांच्या पाठीशी उभं राहून ते उपाशी आहेत म्हणून रडणाऱ्या महिला त्यांच्या
आरोग्याची काळजी करून आमदारांना फोन करून जा विचारणाऱ्या महिला त्यांच्या सोबत आहेतच, युवक त्यांच्या सोबत आहे. या सगळ्या युवकांनी या नागरिकांनी येत्या काळामध्ये त्यांना कसा प्रतिसाद देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपण शेवटी त्यांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊयात आणि या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. पाहत राहा वज्रधारी न्यूज. नमस्कार.